पण मग एक पटकन सडनली विचार आला की मला खूप वर्षापासून पांढऱ्या केसांमध्ये काहीतरी करायची इच्छा होती. आम्ही दोघी ॲक्च्युली सीनवरती मारक्या म्हशीसारखे असतो लिटरली, किंवा मारक्या म्हशीपेक्षा नाही नाही त्याच्यापेक्षा आम्ही वाघिणी असतो दोघी. माझी म्हातारी गॉड. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. जीव माझा गुंतला या मालिकेच्या सेटवर आपण कोल्हापुरात आज आपली टीम दाखल झाली आहे आणि आज आता आपल्यासोबत आहे मल्हारची आजी. कशा आहात तुम्ही? मस्त. तुम्हाला कशी दिसते? खूप छान, खूप छान दिसत आहे. एक आवडती लोकप्रिय आजी म्हणून कलर्सने तुमचा सन्मान केला आहे, त्यासाठी खूप खूप अभिनंदन. काय सांगाल प्रेक्षकांना? हेच सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी जो भरभरून माझ्यावरती प्रेम केलेलं आहे त्याबद्दल मी प्रथम शतश आपले आभारी आहे. आणि असंच प्रेम करत राहा की जेणेकरून माझी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफकोर्स वाढलेली आहे की ह्याच्यापेक्षाही मी चांगलं देईन आपल्याला. ही मी आपलं हे मी आपल्याला आश्वासन देते आणि असंच माझ्यावरती प्रेम करत राहा. बस. ओके. मल्हारची आजी हे पात्र जेव्हा तुम्हाला विचारण्यात आलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती या आजीच्या पात्रासाठी? अर्थात एज वाईज आजी करायला थोडीशी कचकूच होत होती माझी, जी सगळ्यांची होते. पण मग एक पटकन सडनली विचार आला की मला खूप वर्षापासून पांढऱ्या केसांमध्ये काहीतरी करायची इच्छा होती. आणि ऑफकोर्स युवराज जेव्हा या सिरियलचे जे क्रिएटिव्ह हेड आहेत आणि आमच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर वैशाली घोरपडे आहेत ते जेव्हा आले माझ्याकडे तेव्हा ऑफकोर्स सडनली म्हणजे काही सेकंदच माझ्या डोक्यात विचार आला तो त्यानंतर बदलला आणि मी म्हटलं ठीक आहे मी करते. पण एकच आहे की त्याच्यामध्ये वेटेज पाहिजे ऑफकोर्स, कारण नुसतंच चहा पिण्यासाठी किंवा आजी आपली असती हां एक असलेलं कुणीतरी असं नको, मला अभिनयाचा पूर्ण वाव पाहिजे. आणि त्यांनी दोघांनी पण मला ॲश्युरन्स दिलं की नाही तुम्हाला खूप चांगला वाव आहे यामध्ये आणि कोल्हापुरी बाज असा पाहिजे त्या आजीचा. आणि मुळात त्या दोघांचा माझ्यावरचा विश्वास सगळ्यात महत्त्वाचा होता. आणि येस, खूप बरं वाटलं, करायचं आहे आपल्याला आणि आपल्यासमोर आले. मालिकेत इतरही अनेक कलाकार आहेत. सुहासिनी हे पात्रसुद्धा तुमच्या तेवढंच जवळ आहे जेवढं अंतरासुद्धा जवळ आहे. मल्हारसुद्धा तेवढाच छान वाटते. पण चित्रा आणि श्वेताबरोबर पण तुमची तेवढीच गट्टी आहे का? सगळ्यात सांगू, सगळ्यात जास्त गट्टी असेल ती माझी प्रतीक्षा म्हणजे चित्रा हारबरोबर आहे. आम्ही दोघी ॲक्च्युली सीनवरती मारक्या म्हशीसारखे असतो लिटरली, किंवा मारक्या म्हशीपेक्षा नाही नाही त्याच्यापेक्षा आम्ही वाघिणी असतो दोघी. म्हणजे अख्खरच अगदी ती एक लुक टाकली की मी लगेच असं असते अगदी. आणि आमचं हे गिवटेक असतं ना, पण आफ्टर शूटिंग आम्ही खूप खूप म्हणजे ती तर मला म्हातारीशिवाय बोलवत नाही कारण मी तिची एकमेव म्हातारी आहे. माझी म्हातारी गॉड पाहिलंत ना, हे प्रेम आहे आमचा, काय सांगू यापेक्षा अलीकडं. ओके. इतरांचं पण खूप प्रेम आहे, प्रेक्षकांचंही तेवढंच प्रेम आहे. बरं, या मालिकेच्या सेटवरती वावरताना किती मजा करता तुम्ही? कारण पूर्ण वेळ तुम्ही या सेटवरतीच घालवता. मी पूर्ण 21 वर्षांची होते, काय सांगू तुम्हाला, एवढा दंग असतो. माझी सुमेधा म्हणजे सुहासिनी आहे ना, ती अशी म्हणते यू आर नॉट 60 यू आर 16 अशी करते. कुठून आणता ही एनर्जी एवढी? माय गॉड, तुम्ही सगळे तुमच्यामुळेच येते एनर्जी. मी जर शेशी दिसली तर माझ्याजवळ कोण येणार नाही ना आणि मला एकटेपणाची भीती वाटते, म्हणून तर मी करते हे सगळं. खूप छान, खूप छान. बरं, मालिकेच्या सेटवरचा आवडता भाग कोणता आहे किंवा जिथे मला मजा करायला खूप आवडते? ऑफकोर्स लॉन आणि शिवाजी महाराजांची तिथे आपले छोटंसं मंदिर उभं केलेलं आहे त्या ठिकाणी मी कठड्यावरती जे बसते आणि माझं सिंगिंग जरा सुरू असतं किंवा शांतपणानं मी बसलेली असते, माझ्या भूमिकेबद्दल कॅरेक्टरबद्दल सीन दिलेला असतो आणि त्याचा विचार करत मी तिथं बसलेली असते.
माझ्या आवडती आवडीचं ठिकाण आहे. बरं, आता तुम्ही म्हणाला सिंगिंग करत असते, मग एखादं गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी प्लीज. एक तर गाणं मला पाठ नसते. कोणतंही फिल्मचं गाणं, कोणतंही चालेल. हे राम. नाही नाही, येत नाही टायटल सॉन्ग, नाही येत मला. हो माय गॉड, आठवण्याची वेळ येते. एरवी खूप गाते पण अशा वेळेला. बैया ना धरो, ना धरो, ओ बलमा ना करो मोहे. पण नाही, बस ती माहिती ती चिडवते मला. छान, थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप छान तुम्ही गाता. इवन प्रतीक्षा आपल्या मागे कॅमेराच्या मागे डान्स करते खूप छान प्रकारे. आगाऊ आहे ती. ओके, बाकी सेटवरती तर मजा मस्ती आत्ताच आम्हाला खूप दिसते. ह्याच्या मागे अजून किती होत असेल माहिती नाही, त्यामुळे हा कार्यक्रम तेवढाच प्रेक्षकांना आवडतो आहे, तेवढाच आपुलकीचा वाटतो आहे. बरं, मग तुमच्या फॅमिलीकडून काय प्रतिक्रिया येत आहेत सगळ्यांकडून? सगळ्यात महत्त्वाची माझी फॅमिली, माझे पहिले प्रेक्षक आहेत. आणि म्हणजे मी जरा जरी इकडं तिकडं जरी झाले तर पहिला फोन येतो माझ्या मुलांचा, आई जरासं असं वाटलं तुझ्याबद्दल मम्मी असं झालेलं आहे, जरासं तू लक्ष दे हां. म्हणजे ही पहिली प्रतिक्रिया असते. आणि ते क्रिटिसाइज खूप करतात आणि सांगतात पण. आणखीन सगळ्यात महत्त्वाचे खरोखरच माझे प्रेक्षक आहेत ते. आणि त्यांना मला काही जरी मिळालं तरी त्यांना त्याचा खूप मोठा आनंद असतो आणि ते माझे सपोर्टर आहेत ॲक्च्युली. येस. वा, जाता जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना मी एक माझ्या सिरियलबद्दल जर सांगायचं असेल, आज तुम्ही ज्या पद्धतीनं प्रेम करताय त्याच्या दसपटीनं प्रेम करा, जेणेकरून आमची सिरियल हजारापेक्षाही जास्त एपिसोड जाऊ देत. आणि हेच प्रेम तुम्ही नेहमी पर्सनली माझ्याबद्दल म्हणत असाल तर मी तुमच्यासाठी आहे. माझं नाव वीणा आहे, पण वीणाचे सूर आपण आहात. फक्त एकच वीणा विदाऊट सुरांची, विदाऊट तारांची वीणा वाजू शकत नाही. आणि तुमचे सूर माझ्या या वीणेवरती कायम राहू देत, ही वीणा अखंड वाजत राहील फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. थँक्यू सो मच, किती छान बोललात तुम्ही. थँक्यू सो मच.